लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त डागडोल, फ्लेक्स, हारतुरे व मिरवणुकीच्या खर्चाला फाटा देत येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फाउंडेशनच्या वतीने मांडवा येथील अत्याचारित पीडित मुलीच्या कुटुंबियांना 13,000 रुपयांची रोख स्वरूपात मदत करून समाजापुढे आदर्श निर्माण केलाय. गेल्या 10 दिवसांपूर्वी मांडवा येथील शाळकरी मुलीवर अत्याचार झाला, मात्र मुलीचे कुटुंब अतिशय गरीब मोलमजुरी काम करणारे असल्यामुळे त्यांना रोज खर्च करणेही असह्य होत असल्यामुळे व पाथर्डी येथील अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी होत असे. मात्र यावर्षी फाउंडेशनच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी तसेच समाजातील तरुणांनी बैठक घेऊन मांडवे येथे जाऊन पीडित मुलीच्या कुटुंबियांना मदत केली. मिरवणुकीचा सर्व खर्च पीडित मुलीच्या कुटुंबियांना देण्यासाठी कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी तसेच समाजातील तरुणांनी देण्याचा निर्णय घेतलाय. अण्णाभाऊ साठे जयंती साध्या पद्धतीने पुष्पहार अर्पण करून पीडित मुलीच्या कुटुंबियांना 13,000 रुपयांची रोख रक्कम मदतीच्या स्वरूपात मांडवे येथे जाऊन देण्यात आली. आम्ही परत तीव्र आंदोलन करू, लवकरात लवकर ते कुटुंबियाला न्याय द्यावा आणि ते आरोपीला पकडावा असे आम्ही पूर्ण समाजाच्या वतीने विनंती करतो. दिवस उलटून गेलेले असतानाही पोलीस प्रशासनाकडून कुठल्याच प्रकारची कारवाई झालेली नाही आहे. ह्या जर 8 दिवसामध्ये आरोपीचा जर शोध लागला नाही तर आम्ही यानंतर हे आंदोलन पोलीस स्टेशन PI ऑफिसमध्ये बसून करू. यावेळी गणेश दिनकर, बंटी काळोखे, संतोष वाघमारे, प्रशांत काळोखे, अमोल दिनकर, आबासाहेब काळोखे, सुभाष घोरपडे, लखन काळोखे, जालिंदर लोखंडे, संजय शिरसाट, मुरली दिनकर, भाऊसाहेब घोरपडे, सागर डाके, शशिकांत वाघमारे, अंजना वाघचौरे, आत्माराम वाघचौरे, शहादेव वाघचौरे, जनार्दन लवांडे, अशोक भापसे, बाबासाहेब चंदन शिव हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे. गेल्या 15 दिवसांपासून जिल्ह्यातील कार्यकर्ते पदाधिकारी भेट द्यायला येत असल्यामुळे पीडित कुटुंबियांना मोलमजुरी सोडून घरीच थांबावे लागते. कुटुंबाला मदतीची अत्यंत आवश्यकता होती, त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. सर्वांनी मानवसेवा हीच ईश्वरसेवा समजून सर्वांनी मदत करणे गरजेचे आहे. यावेळी प्रशांतभाऊ काळोखे यांनी आपली तीव्र भावना यावेळी व्यक्त केली आहे. प्रतिनिधी सचिन दिनकर, SP 24 तास, पाथर्डी.